काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा आणि निवडणूक प्रचारात वीर सावरकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने त्यांचा निषेध करण्यात येत आहे. धाराशिव येथे भाजपा कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात घोषणाबाजी करून राहुल गांधींच्या विरोधात आंदोलन केलं. आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं काँग्रेसचे युवराज ज्यांच्या डोक्यातनं अजूनही शरमशाही गेली नाही, देशावर राज्य करावं तर फक्त गांधी घराण्यानं असं ज्या व्यक्तीला वाटतं अशा राहुल गांधीचा त्यांनी ओबीसी समाजाचा केलेला अपमान याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीने त्यांचा निषेध केला. परवा सुरतच्या जिल्हा न्यायालयानं राहुल गांधींना 2 वर्षाची शिक्षा दिली. ही शिक्षा न्यायालयानं दिली आहे. राहुल गांधी यांनी प्रचारामध्ये ललित मोदी, त्याचप्रमाणे नीरव मोदी आणि सगळ्या मोदीची नावं ही चोर म्हणून त्यांनी व्यक्त केली, त्यांनी भावना व्यक्त केली. मोदी हा समाज आहे, मोदी हा तेली समाजाचा एक घटक आहे आणि मोदी आणि तेली समाजाबद्दल अपमानास्पद वागणूक आणि बोलणे केल्याबद्दल जिल्हा न्यायालयानं राहुल गांधींना 2 वर्षाची शिक्षा दिली. ही विषय कुठल्या एका संघटनेचा पक्षाचा नाही, हा न्यायालयीन विषय. आणि न्यायालयानं जेव्हा राहुल गांधींना शिक्षा दिली, त्यांनी हायकोर्टात जायला पाहिजे, सर्वोच्च न्यायालयात जायला पाहिजे. त्याच्यावर काही न बोलता काँग्रेसचे नेते पटोले असतील, भाई जगताप असतील, थोरात असतील, यांनी भाजपबद्दल अपशब्द सुरू केले, मोदीबद्दल अपशब्द सुरू केले, ईडी सीबीआय वेगवेगळ्या संघटनेची बदनामी सुरू केली. आम्हाला आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राहुल गांधी आणि त्यांच्या पिलावळीला सांगायचं आहे, ही न्यायालयीन प्रक्रिया आहे, तुम्ही कायद्याची बाजू मांडा. जर सत्य सत्य असेल तर ते ओपन होईल, पुढे येईल. परंतु न्यायालयाला आणि भारतीय जनता पार्टीला एकमेकात मिसळू नका. ज्या ओबीसी समाजाचा तुम्ही अपमान केलाय, त्या ओबीसी समाजाची राहुल गांधी आणि काँग्रेसनं माफी मागितली पाहिजे. आणि जोपर्यंत राहुल गांधी आणि काँग्रेस ओबीसीची माफी मागत नाही, तोपर्यंत ओबीसीच्या सन्मानमध्ये भारतीय जनता पार्टी मैदानात उतरेल आणि ओबीसीला सन्मान मिळवून देईल. आज भारतीय जनता पार्टी जिल्ह्याच्या धाराशिवच्या माध्यमातून समस्त ओबीसी आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या वतीनं आज आम्ही राहुल गांधींचा निषेध केलाय, काँग्रेसचा निषेध केलाय. आणि हे आमची चुणूक आहे. या काँग्रेसला आणि राहुल गांधीच्या बगल बच्चाला आम्ही विनंती करतोय, तातडीनं ओबीसी समाजाची तुम्ही माफी मागा. अन्यथा काँग्रेस आणि त्यांच्या चोराला जे जामिनावर आहेत राहुल गांधी आणि त्यांची सगळी पिल्लावर, त्याला आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाहीत. हा या निमित्तानं आम्ही इशारा देतोय. भारतीय जनता पार्टीने केलेली केस नाही. मोदी समाजाचे नेते जे तेली समाजाचे नेते आहेत, मोदी जे आमदार आहेत, त्यांनी या संदर्भात न्याय मागितला आणि कोर्टाच्या पद्धतीनं कोर्टानं त्यांच्या नियमानुसार तारखा पडून हा निर्णय झाला. त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं राजकारण नाही. आणि जर वाटलं काँग्रेसला आणि राहुल गांधींना तर हायकोर्टात जावं, सर्वोच्च न्यायालयात जावं, सत्यमेव जयते. या देशात आजही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं कायद्याचं राज्य आहे. कायद्याचं राज्य असल्यामुळं कुठल्याही व्यक्तीवर अन्याय केला जाणार नाही आणि अन्यायही आम्ही खपवून घेणार नाही. त्यामुळं याला पूर्वग्रह दूषित नजरेनं बघू नका. न्यायालयाचा निर्णय, न्यायालयाचा निर्णय न्यायालय पद्धतीनं केला पाहिजे. परंतु तुम्ही जर रस्त्यावर आणला तर भारतीय जनता पार्टी गल्ली गल्लीवर, वाड्या वस्तीवर, तांड्यावर तुम्हाला धरल्याशिवाय सोडणार नाही.